शिवसेना हा आता दलालांचा पक्ष आहे अशी उघड आणि जाहीर टीका शिवसेनेचेच नेते आणि माजी खासदार मोहन रावले यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मला तब्बल 4 वर्ष वाट पाहावी लागली हीही खंत त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान त्यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच शिवसेनेनं त्यांच्यावरती कारवाई करत पक्षानं त्यांची हकालपट्टी केली आहे. मला तब्बल 4 वर्ष मला उद्धवजीने भेट दिली नव्हती. उद्धव ठाकरेंनी जेव्हापासून शिवसेनेची धुरा सांभाळली आहे तेव्हापासून जो कोणी नेता शिवसेनेतून बाहेर पडतो किंवा नाराजी व्यक्त करतो त्याचं कारण तो एकच देतो, मिलिंद नार्वेकर. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव आहेत. मिलिंद नार्वेकर बद्दल स्पष्ट बोलतोय. मिलिंद नार्वेकर बद्दल ज्याबद्दल या माणसाबद्दल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी असा संताप व्यक्त केला होता की हा शिवसेना खड्ड्यात टाकायला निघालाय, हा गाड्याला निघालेला आहे, तर ह्या याला लाट मारून तुम्ही हकलवून लावा. हे शिवसेना प्रमुख सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी या सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांसमोर सांगितलं. जर या नेत्यांनी सांगावं, मी तर खोटं बोलतो, नेत्यांनी सांगावं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर हात ठेवून सांगावं की मी खोटं बोलतोय का म्हणून. गेल्या काही काळापासून रावले नाराज होते, मध्येच त्यांनी राज ठाकरेंचीही भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सार्वजनिकरित्या रावलेंवर वक्तव्य करणं टाळलं होतं. अखेर रावलेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या नेतृत्वावरच टीका केली. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच त्यांची हकालपट्टीही झाली. नाही, काय माहिती का, हे योगायोग नसेल. मी त्याशी राज ठाकरेंना भेटायला गेलो, माझ्या एका व्यक्तिगत कामाकरता किंवा पर्सनल कामाकरता मी तिथे गेलो होतो. व्यक्तिगत माझी भेट होती, बाकी मी काय सांगत नाही. त्याच्यानंतर जे कौर मधलं गेलं काय मी ठरवून गेलो नव्हतं. दक्षिण मध्य मुंबईतून मोहन रावलेंनी 5 वेळेस लोकसभा लढवली आणि जिंकलीही. रावलेंनी बाळासाहेबांचा अंगरक्षक म्हणूनही काम केलं होतं, पण उद्धववर त्यांची कायम नाराजीच राहिली. ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला आमचं पक्ष नेतृत्वाने सांगितलं की शरद पवार जबाबदार आहे म्हणजे एवढ्या टोकाला जाऊन तुम्ही सांगता. मग शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या घडलेल्या आहेत त्यांच्याकडे तुम्ही जाऊन सांगता स्मारकासाठी, मग तुम्ही स्वतःचं स्मारक का करू शकत नाही, सांगा ना का करू शकत. का तुम्हाला त्या शरद पवार आदरणीय शरद पवारांच्या समोर लोटांगण घालावं लागतं, का झुकता, सांगा ना. हकालपट्टी झाल्याचं कळताच रावलेंनी सगळे दोर कापले जाऊ नयेत म्हणून राज उद्धवनी एकत्र यावं असंही अर्जव करण्याचा प्रयत्न केला, पण तो फोल ठरण्याची शक्यता आहे. रावलेंच्या नाराजीनं शिवसेनेला दक्षिण मध्य मुंबईत किती फटका बसणार हे सांगणं शक्य नाही आहे, पण रावलेंमुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. आणि शिवसेनेमधनं फुटून बाहेर पडलेल्या नेत्यानं मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली नाही असं कधीच घडलं नाही. कायमच मिलिंद नार्वेकर यांच्यावरती आरोप करण्यात आले आणि त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मिलिंद नार्वेकर हे नाव आणखीनच गडद बनलं. जाणून घेऊयात कोण आहेत मिलिंद नार्वेकर. शिवसेना सोडताना प्रत्येक नेता जी कारणं सांगतो त्यात एक कारण असतं, ते मिलिंद नार्वेकर. भास्कर जाधव असो, नारायण राणे असो किंवा मोहन रावले, प्रत्येकाच्याच निशाण्यावर मिलिंद नार्वेकर होते. इतकंच काय तर राज ठाकरेंनीही सूचकपणे त्यांचंच नाव घेतलं होतं. जाहीर कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला वावरणारा, कानात कुजबुजणारा जो चेहरा असतो तो मिलिंद नार्वेकर. मिलिंद नार्वेकरांची एक ओळख अशीही की शिवसेनेतला अमर सिंग. मिलिंद नार्वेकरांचा शिवसेनेतला तसा प्रवेश 1992 सालातला. मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात गटप्रमुख म्हणून ते काम करत होते. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी शाखाप्रमुख हे पद मिळावं या आशेनं त्यांनी मातोश्रीवर पहिल्यांदाच आपलं पाऊल ठेवलं. चुणचुणीत, हुशार आणि बोलण्यात तरबेज असलेला हा तरुण उद्धव ठाकरेंच्या नजरेत भरला आणि इथूनच ते मातोश्रीच्या आतल्या वर्तुळात शिरले. मिलिंद नार्वेकर यांचं मातोश्रीवर वजन हळूहळू वाढत होतं, परंतु त्या संदर्भात कुणीही कधी काही बोललं नाही. मात्र वर्ष 2004 मध्ये भास्कर जाधव त्यांची तिकीट कापली गेली, त्यावेळी त्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप केले. आरोप होता
की मातोश्रीवर मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्याशी अपमानास्पद वागणूक केली. भास्कर जाधव यांनी बंड पुकारला. त्यानंतर नारायण राणेंनी शिवसेना सोडली. नारायण राणेंनी गंभीर आरोप केला मिलिंद नार्वेकर हा आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचा. इतकंच काय, राज ठाकरेंनी ज्यावेळेला शिवसेना सोडली त्यावेळेला त्यांनी ज्या बडव्यांचा उल्लेख केला त्यामध्ये स्पष्टपणे मिलिंद नार्वेकर यांचं नाव नव्हतं. मात्र चर्चेत ना होतं ते मिलिंद नार्वेकर हेच. शिवसेनेचे बंडखोर सोडा, पण भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरीही नार्वेकरांच्या शैलीवर वैतागले होते. बाळासाहेबांना निमंत्रणासाठी केलेला फोन त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री नसते अशा शब्दांमध्ये नितीन गडकरी यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्या आरोप नंतरही मिलिंद यांचं मातोश्रीवरचं वजन कधीच कमी झालं नाही. बीएमसीच्या निवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत विजय झाला आणि याचा परिणाम असा आला की उद्धव ठाकरे यांचा मिलिंद नार्वेकर वरचा विश्वास अजून दृढ झाला. आजही पक्षात मिलिंद नार्वेकरचा विरोध तर भरपूर आहे, मात्र कुणी काही बोलू शकत नाही. कारण मिलिंद नार्वेकर यांचा एका वेळेस पक्षात ताकद कमी होऊ शकते, परंतु मातोश्रीवर नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला मिलिंद नार्वेकरांसारख्या कुणा एका व्यक्तीची गरज असते, मुख्यतः राजकीय पसारा सांभाळण्यासाठी. मात्र त्यामुळं त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची अडचण होताना पाहायला मिळत नाही. इथं मात्र मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांची सातत्यानं अडचण झाली आहे. कारण हेही की उद्धव ठाकरेही अनेक वेळेला राजकीयरित्या थोडंसं अलिप्तच राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच मिलिंद नार्वेकर यांचं महत्त्व वाढत जातं. आणि मिलिंद नार्वेकर शिवसेनेला बुडवणार का या विषयाच्या अनुषंगानं रात्री 9 वाजता माझा विशेष पाहायला विसरू नका. वळत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. डॉक्टर नरेंद्र दाभोळ